तालुक्यातील डोंगराळ भाग वसलेले चिखलेगाव. देश स्वातंत्र्य गेल्यानंतर 73 वर्ष या गावाला गाडी पूल नव्हता, यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. महिलांसह शालेय विद्यार्थ्यांचे देखील यामुळे हाल होत होते. मात्र अनेक वर्षे कोणी या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र आज जवळपास 73 वर्षानंतर आमदार भरत भोगावले यांच्या प्रयत्नाने या गावचं पुलाचे काम सुरू झालं आहे. यामुळे 73 वर्षानंतर या गावाला पूल मिळाला असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. येत्या पावसाळ्यात या पुलाचे काम पूर्ण होणार असून चिखलेगाव पोलादपूर तालुक्याशी जोडले जाणार आहे आणि ग्रामस्थांना होणारा त्रास यामुळे नक्कीच कमी होणार आहे. यामुळे गावच्या नागरिकांमध्ये एकच आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रतिनिधी सुरेश शिंदे सह ब्युरो रिपोर्ट मराठा टाइम्स रायगड. जवळजवळ 100 वर्ष झाली, आम्हाला काही जाण्यायेण्याचं साधन नव्हतं, हे नदीला पूल वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थ एखादा आजारी माणूस पडला तरी नदीतून उड्या टाकून किंवा डोक्यावर घेऊन आजाऱ्याला तिकडं रस्त्यावरती काढत होतो. आत्ता आम्हाला त्याच्यानंतर 50-50 वर्ष झाली हा पायपूल झाला. पायपूल झाल्याच्यानंतर आता हे यंदा गेल्या वर्षापासून हे आमच्या पुलाचं मोठ्या गाडी पुलाचं काम चालू झालं आहे आमदार फंडातून, आणि ते काम चालू झाल्याच्यानंतर आता आम्ही लोकं अगदी ग्रामस्थ समाधानी आहोत. किंवा रस्ता पण आता हे संदर्भात होतोयच, ते पण काम चालू आहे. तरी दोन्हीही कामं रस्ता आणि पूल झाल्याच्यानंतर आम्ही ग्रामस्थ संपूर्ण समाधानी आहोत. मी तरी 70 वर्षापासून 70च्या अगोदरच इथं पूल वगैरे काहीच नव्हता. तेव्हा पुलाच्या अगोदर आमच्या ज्या महिला वगैरे किंवा आजारी गरोदर महिना डिलिव्हरीची असं कसली कुठली जरी केस असली तरी आम्हाला या पाण्यातून पहिल्यांदा जावं लागायचं. त्याच्यानंतर हा पायपूल झाला. पायपुलावरतून थोडीशी आमची समस्या सुटली होती, ती म्हणजे पुलावरतून जाण्याची. बाकी कोणी आजारी असलं तरी त्याला डालात असंच कुठं जरी घेऊन जावं लागायचं. आणि आता हा पूल झाल्याच्या नंतर जी महिला मंडळी असो किंवा आजारी पडणारे वयोवृद्ध असलीत तरी त्यांनासुद्धा आता ह्या पुलामुळं आम्हाला मोठी समस्या आमची सुटलेली आहे. ग्रामस्थांना पण त्याचा मोठा फायदा झालेला आहे. कोणी आजारी पडलं काही झालं तरी गाडी गावात जाऊ शकते आणि गाव पूर्ण आमचं समाधान.